विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, कसे आहात? आय होप सगळ्यांची तयारी एकदम मस्त चालू असेल. तर मित्रांनो, आता वेळ आलेली आहे आपल्याला स्वतःला सिद्ध करण्याची. बघा, फेब्रुवारी मध्ये आपली बोर्डाची परीक्षा सुरू होते आणि त्याच्यानंतर आपल्याला मित्रांनो जो तुम्ही 2 वर्ष अभ्यास केलेला आहे तो आपल्याला सीईटीच्या जे तुम्ही काही सीईटी देणार असणार, काही नीट देणार असणार, काही जेईईची एक्झाम. तर मित्रांनो बघा, या सर्व एक्झामसाठी आपण मित्रांनो बघा आपला क्रॅश कोर्स एमएसटी सीईटी 2024 टार्गेट बॅच, म्हणजे ह्या क्रॅश कोर्स मध्ये मित्रांनो जास्तीत जास्त मार्क्स कसे आणता येतील त्याच्यावरती पूर्ण तयारी. मित्रांनो, मागचे सर्व आलेले क्वेश्चन आपण या क्रॅश कोर्स मध्ये सोडून घेणार आहोत. आणि प्लस मित्रांनो बघा, जे ह्या बॅचला असतील त्यांचे आम्ही बोर्डाची तयारी पूर्णपणे फ्री मध्ये करून घेणार आहोत. बऱ्याच मुलांना बोर्डाचं टेन्शन असतं, तर ती बोर्डाची तयारी आम्ही पूर्णपणे फ्री मध्ये करून घेणार आहोत. तर मित्रांनो, ह्या क्रॅश कोर्सचं आमचं वैशिष्ट्य काय असणार आहे बघा, प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष, म्हणजे त्याची तयारी होते का नाही, क्वेश्चन राईट येत आहेत का नाही हे पूर्ण चेक केलं जाईल. नंतर मागचे 10 ते 20 वर्षांचे पीवायक्यू आपण ह्या क्रॅश कोर्स मध्ये सोडून घेणार आहोत. नंतर एमसीक्यू सोडवण्यासाठी ट्रिक्स काय आहेत, इलिमिनेशन मेथड काय आहेत ते आपण शिकून घेणार आहोत. नंतर डेली प्रॅक्टिस पेपर्स आपण ह्या क्रॅश कोर्स मध्ये घेणार आहोत. मॉक टेस्ट असणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो याला बघा, आम्ही काही लिमिटेड सीट्सच घेणार आहोत, कारण का जेवढे लिमिटेड असणार त्याच्यावरती वैयक्तिक लक्ष दिलं जाणार. तर मित्रांनो जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून लवकरात लवकर ऍडमिशन घेऊ शकतात. ओके, मागच्या लेक्चरमध्ये आपण मॅथमॅटिकल लॉजिकचे काही क्वेश्चन सोडून घेतलेत, प्लस आजच्या लेक्चरमध्ये देखील मॅथमॅटिकल लॉजिकचे जे काही क्वेश्चन आहेत ते सोडून घेऊया. बघा, हा क्वेश्चन आपल्याला ऑक्टोबर 13 आणि मार्च 14 दोन वेळेस आपल्याला विचारलाय युझिंग ट्रूथ टेबल. प्रूव्ह दॅट. बघा काय काय लागणार आहे आपल्याला, पी क्यू, नंतर पी ऑर क्यू, नंतर निगेशन ऑफ पी अँड क्यू. जे विसरले असतील त्यांनी आधी मागचं लेक्चर बघा मित्रांनो, मागच्या लेक्चर मध्ये एकदम झिरो पासून सांगितलंय. आणि नंतर कोण लागणार आहे, निगेशन ऑफ पी, इथे बघा निगेशन ऑफ पी सिंगल आहे, सिंगल वाले लिहून घ्या, निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ पी लागणार आहे ना आपल्याला. आता एलएचएस काय, निगेशन ऑफ पी अँड क्यू, निगेशन ऑफ पी अँड क्यू झालाय. आरएचएस मध्ये काय, पी ऑर क्यू, पी ऑर क्यू अँड निगेशन ऑफ पी, पी ऑर क्यू अँड निगेशन ऑफ पी. ओके, तर मित्रांनो पी चे व्हॅल्यू काय असतात, टी टी एफ एफ, क्यू च्या टी एफ, टी एफ, निगेशन ऑफ पी, निगेशन काय असतं, ट्रूच फॉल्स, ट्रूच फॉल्स, फॉल्स ट्रू, फॉल्स ट्रू. पी ऑर क्यू काय, ऑर ला काय, एक जरी ट्रू असेल तर काय असतं, ट्रू, एक जरी ट्री असेल तर टी, एक जरी टी असेल तर टी, इथे आहे का नाही, म्हणून फॉल्स. नंतर काय काय, निगेशन ऑफ पी आणि क्यू मध्ये काय, अँड आहे, निगेशन ऑफ पी आणि क्यू मध्ये काय, अँड, अँड ला काय, एक जरी फॉल्स असेल तर काय असतं, फॉल्स, एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स, इथे टी, एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स. एल मित्रांनो असं. नंतर पुढे बघा कोणाकोणामध्ये अँड आहे, पी ऑर क्यू आणि निगेशन ऑफ पी मध्ये काय, अँड, पी ऑर क्यू आणि निगेशन ऑफ पी मध्ये काय, अँड, अँड ला काय, एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स, एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स, इथे आहे का नाही, म्हणून ट्रू, एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स. आता एलएचएस आणि आरएचएस चेक करा मित्रांनो, दोघं सेम आहेत का. हे व्यवस्थित मित्रांनो टेबल बनवून घ्यायचा, म्हणजे इकडे तिकडे होत नाही. प्रेझेंटेशनला देखील आपल्याला मार्क्स असतात, म्हणून प्रेझेंटेशन देखील व्यवस्थित असणं गरजेचं आहे एक्झाम मध्ये. बघा
LHS आणि RHS याला वरती नंबर देऊन द्यायचे 1, 2, 3, 4, 5 आणि 6. बघा LHS कॉलम नंबर किती 5 आणि RHS कॉलम नंबर 6 दोघं सेम आहेत का? यस. FFTF FFTF मग ते लिहायचं इन द अबोव कॉलम. कॉलम नंबर 5 and 6 आर आयडेंटिकल, देअर फॉर LHS इज इक्वल टू RHS, हेन्स प्रूव्ह. ओके मित्रांनो, जायचं पुढे, इझी आहे. घ्या पुढचा क्वेश्चन. काय पुढचा क्वेश्चन बघा, युझिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट. आता इथे बघा 3 आहेत, पी क्यू आर. आतापर्यंत आपण 2 सोडवले पी आणि क्यू चे, आता आर देखील आहे, पी क्यू आर. ओके, निगेशन वाला कोणी आहे का? निगेशन वाला असेल तर लगेच लिहून घ्यायचं, नसेल तर मग डबल डबल वाले. कोण कोण आहे? पी अँड क्यू. इथे क्यू इफ देन आर. ओके, आता ट्रिपल वाले कोण कोण आहे? पी अँड क्यू इफ देन आर, आणि इकडे पी इफ देन क्यू इफ देन आर. ओके, एक एक व्यवस्थित लिहून घ्यायचं. आता मित्रांनो बघा, जेव्हा 3 स्टेटमेंट असतील, 2 स्टेटमेंट असतील तर 4 ट्रूथ व्हॅल्यू असतात, आणि मित्रांनो जेव्हा 3 स्टेटमेंट असतील तर टोटल व्हॅल्यू किती असतात? 8 असतात. किती असतात? 8. मग मित्रांनो बघा, जेव्हा काय 2 असतील तर तेव्हा किती? 4. कसं असतं बघा, एकतर बघा व्हॅल्यू एकतर आपल्या ट्रू असतं किंवा फॉल्स असतात. टोटल 2 व्हॅल्यू असतात. मी इथे 2 स्टेटमेंट आहे म्हणून 2 square. आता इथं 3 स्टेटमेंट आहे म्हणून 2 cube. 2 cube किती असतो? 8. म्हणजे टोटल व्हॅल्यू किती येणार आहे? 8. ओके, क्लिअर. मग मित्रांनो कधी पण लिहिताना बघा कसं लक्षात ठेवायचं, हाफ हाफ करत जायचं. 8 चा हाफ किती? 4. म्हणजे पहिले 4 किती? टी. पहिले 4 टी आणि नंतरचे 4 एफ. हाफ हाफ करत जायचं. काय करत जायचं? हाफ हाफ. ओके, क्लिअर, इझी. नंतर आता पुढे मित्रांनो, 4 चा हाफ किती? 2. 4 चा हाफ किती? 2. म्हणजे पहिले 2 टी नंतरचे 2 एफ. पहिले 2 टी नंतरचे 2 एफ. ओके, मी आधी हा टेबल हे करून घेतो ड्रॉ. मित्रांनो एवढ्या सोप्या भाषेत तुम्हाला कुठेच भेटणार नाही, ही गॅरंटी आपली. ओके, हा लास्ट, थोडी इथे जागा कमी असल्यामुळे मी थोडं बारीक ड्रॉ केलं. ओके, क्लिअर. तर आता क्यू चे काय? बघा पी चे काय आले? 4 टी 4 एफ. क्यू चे काय? हाफ हाफ करत जायचं. 4 चा हाफ किती? 2. म्हणजे 2 टी 2 एफ. 2 टी 2 एफ. ओके, आता आर. आता 2 चा हाफ किती? 1. 1 ट्रू 1 फॉल्स. 1 टी 1 एफ. 1 टी 1 एफ. 1 टी 1 एफ. क्लिअर. ओके, क्लिअर. आता पुढे मित्रांनो बघा, मग 3 स्टेटमेंट असतील ना कायम, हे लक्षात ठेवा. पहिले 4 टी नंतरचे 4 एफ. 2 टी 2 एफ. 1 टी 1 एफ. ओके, आता पी आणि क्यू मध्ये काय मित्रांनो? अँड. अँड ला काय? 1 जरी फॉल्स असेल तर काय असतं? फॉल्स. आता कोणाकोणामध्ये? पी आणि क्यू मध्ये. पी आणि क्यू मध्ये बघा, 1 जरी फॉल्स असेल तर फॉल्स. आहे का इथे? नाही. म्हणून ट्रू. इथे आहे का? नाही. ट्रू. इथे आहे का? यस. एफ. इथे आहे का? यस. एफ. इथे आहे का? एफ. यस. एफ. एफ आणि एफ. इझी आहे. आता बघा, सिंगल एरो म्हणजे इफ देन. इफ देनचं काय असतं? ट्रू नंतर फॉल्स असेल तरच फॉल्स असतं, अदरवाइज काय? ट्रू. मग आता बघा कोणाकोणामध्ये? क्यू आणि आर मध्ये. आधी कोण आहे? क्यू. मग क्यू नंतर आर. ट्रू नंतर फॉल्स आहे का? नाही. म्हणून टी. ट्रू नंतर फॉल्स आहे बघा, म्हणून फॉल्स. ट्रू नंतर फॉल्स आहे का? नाही. टी. ट्रू नंतर फॉल्स आहे का? नाही. टी. ट्रू नंतर फॉल्स आहे का? नाही. टी. ट्रू नंतर फॉल्स आहे बघा, म्हणून फॉल्स. ट्रू नंतर फॉल्स आहे का? नाही. म्हणून टी. ट्रू नंतर फॉल्स आहे का? नाही. म्हणून टी. क्लिअर इथपर्यंत? ओके, आता पुढे काय मित्रांनो बघा, हा ब्रॅकेट कोण आहे? पी अँड क्यू. पी अँड क्यू चा आहे का? यस. आणि आर. आणि आर याच्यात काय? इफ देन. इफ देन ला बघा, जो पहिला असतो ना
तोच आधी इकडे घ्यायचा पी अँड क्यू, कारण का आपली प्रॉपर्टी जशी आधी ट्रू पाहिजे मग फॉल्स पाहिजे तरच फॉल्स, बरोबर आहे ना। इथे जो आहे ना तोच आधी घ्यायचा, बघा आधी कोण आहे पी अँड क्यू मग नंतर आर, मग बघा ट्रू नंतर फॉल्स आहे का नाही म्हणून टी, ट्रू नंतर फॉल्स आहे का यस म्हणून फॉल्स, ओके ट्रू नंतर फॉल्स आहे का नाही म्हणून टी, 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 ट्रू नंतर फॉल्स आहे का नाही म्हणून टी। क्लिअर इथपर्यंत, ओके। आता लास्ट कोणाकोणामध्ये इफ देणे बघा, इकडे कोण आहे पी, इकडे कोण आहे पी आणि इकडे कोण आहे क्यू, इफ देन आर, या दोघांमध्ये काय आपल्याला इफ देन, बघा ट्रू नंतर फॉल्स आहे का नाही म्हणून टी, ट्रू नंतर फॉल्स आहे का यस म्हणून फॉल्स, इकडे ट्रू नंतर फॉल्स आहे का नाही, 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 ट्रू नंतर फॉल्स आहे का नाही म्हणून टी। क्लिअर, मग बघा आता एलएचएस आणि आरएचएस चेक करा, एलएचएस काय होता हा कुठे इथे यस आणि आरएचएस इकडे, दोघं सेम आहे का बघा, एका सिंगल याच्यात सेकंड कॉलमला एफ येत आहे बाकीच्या ठिकाणी सगळीकडे टी, दोघीकडे सेम आहे, मग ते लिहायचं इन द अबोव टेबल एंट्रीज इन कॉलम नंबर, किती कॉलम नंबर हा 1 2 3 4 5 6 आणि 7 आर आयडेंटिकल देअरफोर LHS is equal to RHS, hence proved. आपल्याला प्रेझेंटेशन खूप महत्वाचं आहे, ओके। माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला आउट ऑफ मार्क यावे असं मला मनापासून वाटतं, ओके। तुम्ही माझ्याकडे आधीपासून नसणार तरी चालेल, पण आता जर तुम्ही व्हिडिओ बघत असणार तर मला वाटतं की तुम्हाला देखील काय आउट ऑफ मार्क यावे, तुम्हाला काही डाऊट असतील तर बिंदास नंबरवरती कॉल करा, ओके। क्लिअर, जायचं पुढे मित्रांनो, मला वाटतं माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याने काय पुढे गेलं पाहिजे। घ्या पुढचं क्वेश्चन काय बघा, आणि युट्यूबला बघायला गेलं मित्रांनो बरेच व्हिडिओ हिंदी मध्ये असतात, आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हिंदी मध्ये एवढं समजत नाही, आपली मराठी मातृभाषेमध्ये समजवलेलं खूप छान प्रकारे समजतं, ओके। जायचं पुढे, काय दिले बघा, डिस्कस द स्टेटमेंट पॅटर्न युजिंग ट्रूथ टेबल, काय काय लागणार आहे, पी आणि क्यू हे दोघंच इथे बघा, पी क्यू सिंगल वाला कोण कोण आहे, निगेशन ऑफ पी सिंगल वाला निगेशन ऑफ क्यू देखील आहे, ओके क्लियर। पुढे काय, निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू, ओके पुढे यालाच काय पुढे निगेशन, यालाच काय पुढे निगेशन, निगेशन ऑफ, निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू, आणि सगळ्यात शेवटी हा पूर्ण क्वेश्चन काय, निगेशन ऑफ, निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू, ओके ऑर क्यू, ओके एक एक लिहत जायचं। आता इथे स्टेटमेंट पॅटर्न डिस्कस करायचं आहे, म्हणजेच काय, टॉटॉलॉजी का कॉन्ट्राडिक्शन आहे का कॉन्टिजन्सी, मागच्या लेक्चरमध्ये बघितलं आपण, ओके। आता पी आणि क्यू दोनच आहे म्हणजे इथे किती टोटल व्हॅल्यू 4 येतील, 2T 2F, 1T 1F 1T 1F, ओके चला सोडूया। काय पुढे, निगेशन ऑफ पी, पी च निगेशन, ट्रू च फॉल्स, ट्रू च फॉल्स, फॉल्स ट्रू, फॉल्स ट्रू, निगेशन ऑफ क्यू, ट्रू च फॉल्स, फॉल्स ट्रू, ट्रू च फॉल्स, फॉल्स ट्रू, एल अस। पुढे काय, निगेशन ऑफ पी आणि निगेशन ऑफ क्यू मध्ये काय अँड आहे, अँड ला काय, एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स, एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स, एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स आणि ट्रू, येईल असं। पुढे काय,
यालाच काय निगेशन आहे, बरोबर आहे, यालाच निगेशन. मग काय फॉल्स ट्रू, फॉल्स ट्रू, फॉल्स ट्रू, ट्रूच फॉल्स. आणि पुढे काय याच्यात आणि क्यू मध्ये काय ऑर आहे, काय ऑर, ऑरला काय एक जरी ट्रू असेल तर ट्रू, 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 हाय काही ते नाही, म्हणून हे काय येईल फॉल्स. ओके मग बघा मित्रांनो, जो ओरिजिनल स्टेटमेंट पॅटर्न होता तो कुठे होता, लास्ट कॉलम मध्ये. लास्ट कॉलमचं बघायचं, जर सर्व ट्रू आले तर स्टेटमेंट पॅटर्न काय असतो, टॉटोलॉजी. ज्यांनी मागचं लेक्चर बघितलं नसेल त्यांना रिवाइज करतो. ओके पण मित्रांनो मागचं लेक्चर बघा, खूप बेसिक सांगितलंय. ओके क्लिअर. जर सर्व टी असतील तर टॉटोलॉजी असतो, सर्व यफ असेल तर कॉन्ट्राडिक्शन असतो, आणि मिक्स असेल तर कॉन्टिजन्सी असतो. मग इथं मिक्स आहे म्हणजे ट्रू पण आहे आणि फॉल्स पण आहे. मग हा मिक्स झाला, मिक्स असेल तेव्हा पॅटर्न काय असतो, कॉन्टिजन्सी. मग लिहायचं देअर फॉर गिवन पॅटर्न इज कॉन्टिजन्सी, गिवन पॅटर्न इज कॉन्टिजन्सी, गिवन पॅटर्न इज कॉन्टिजन्सी. ओके क्लिअर, इझी आहे मित्रांनो, समजतंय सगळ्यांना. जायचं पुढे, घ्या पुढचा क्वेश्चन, तुम्ही पण सोडवत चला. मी इथे बघा इयर पण टाकलेले आहे, म्हणजे तुम्हाला कळेल क्वेश्चन किती वेळेस विचारलं, इम्पॉर्टन्स काय. सेम काय दिले बघा, युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट. सर्व क्वेश्चन करून घेतोय मित्रांनो, म्हणजे याच्यावरती एकही क्वेश्चन विचारला तर डायरेक्ट तुम्हाला सोडवतात, डोळे झाकून सोडवता येईल. काय दिले बघा, पी क्यू, पुढे कोण आहे, निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ क्यू, पुढे पी अँड क्यू, पी अँड क्यू, पुढे निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. ओके सी डबल डबल वाले घेतले. आता एलएचएस आणि आरएचएस लिया. एलएचएस काय, पी इफ देन क्यू, आणि आरएचएस काय, पी अँड क्यू, पी अँड क्यू, और निगेशन ऑफ पी एंड निगेशन ऑफ क्यू. ओके टीटीएफएफ, टीटीएफएफ, टीएफ, टीएफ, निगेशन ऑफ पी, ट्रूच फॉल्स, ट्रूच फॉल्स, फॉल्स ट्रू, फॉल्स ट्रू, निगेशन ऑफ क्यू, ट्रूच फॉल्स, फॉल्स ट्रू, ट्रूच फॉल्स, फॉल्स ट्रू. ओके बघा, पी आणि क्यू मध्ये काय अँड, पी आणि क्यू मध्ये काय अँड, अँड ला काय एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स, आहे का इथे, नाही, म्हणून ट्रू, आहे का इथे, यस फॉल्स, इथे फॉल्स, इथे यस फॉल्स येईल. पुढे काय, निगेशन ऑफ पी आणि निगेशन ऑफ क्यू मध्ये काय अँड, अँड ला काय एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स, एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स, एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स, इथे आहे का, नाही, म्हणून ट्रू. आता काय पी आणि क्यू मध्ये काय डबल एरो, डबल एरोचा काय अर्थ होतो, इफ अँड ओनली इफ, इफ अँड ओनली इफचं काय सांगितलं होतं मागच्या लेक्चर मध्ये, काय दोघं सेम असतील तर काय ट्रू, अदरवाइज फॉल्स. मग बघा दोघं सेम आहेत का, यस म्हणून ट्रू, इथे दोघं सेम आहेत म्हणून ट्रू, इथे नाही म्हणून फॉल्स, इथे नाही म्हणून फॉल्स येईल. आता कोणाकोणामध्ये काय ऑर आहे बघा, पी अँड क्यू याच्यात, आणि निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू मध्ये काय ऑर आहे, या दोघांमध्ये काय ऑर, ऑर ला काय एक जरी ट्रू असेल तर ट्रू, एक जरी ट्रू असेल तर ट्रू, आहे का इथे, नाही, इथे यस म्हणून ट्रू. आता एलएचएस आणि आरएचएस चेक करा, दोघं सेम आहेत का, बघा इथे यस आय, एलएचएस आणि आरएचएस काय मित्रांनो सेम, म्हणून हेन्स प्रूव. ओके
जायचं पुढे. इझी मित्रांनो, प्रत्येक क्वेश्चन सोडवून देतोय, तुम्हाला फक्त रिवाइज करायचं काम आहे. हे मित्रांनो लिहून देखील घ्या आणि तुम्ही देखील लेक्चर एकदा लेक्चर बघून घ्यायचं आणि तुम्ही स्वतः सोडवायचं, किंवा लेक्चरला पॉज करायचं, आधी तुम्ही स्वतः सोडवायचं आणि क्रॉस चेक करायचं. याच्याने तुमची पूर्ण रिव्हिजन होऊन जाईल, तुम्हाला एक्स्ट्रा काहीच करायची गरज नाहीये मित्रांनो. ओके, जायचं पुढे. पुढे काय दिलंय बघा. एक्झामिन वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन ऑर कॉन्टिजन्सी. चेक करायचंय स्टेटमेंट पॅटर्न काय. मग कोण कोण आहे बघा इथं, पी क्यू, ओके, नंतर पी इफ देन क्यू, पुढे पी इफ देन क्यू अँड क्यू, ओके, हा ब्रॅकेट आणि हा पूर्ण ब्रॅकेट. कोण कोण आहे, पी इफ देन क्यू अँड क्यू अँड क्यू आणि इफ देन पी. बरोबर आहे मित्रांनो. ओके, तर पी चे काय, टी टी एफ एफ, क्यू चे टी एफ टी एफ टी एफ टी एफ. बरोबर आहे मित्रांनो. आता बघा, पी आणि क्यू मध्ये काय, इफ देन, इफ देन ला काय, ट्रू नंतर फॉल्स असेल तर फॉल्स, अदरवाइज ट्रू आहे काही ते नाही, ट्रू नंतर फॉल्स आहे म्हणून फॉल्स, इकडे नाही ट्रू इकडे नाही म्हणून ट्रू, एल असं. आता काय याच्यात आणि क्यू मध्ये काय, अँड, अँड ला काय, एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स, आता इथे आहे का नाही, इकडे आहे इकडे नाही इकडे आहे फॉल्स, एल मित्रांनो असं. आणि सगळ्यात शेवटी याच्यात आणि पी मध्ये काय, परत इफ देन, इफ देन ला काय, आधी जो असतो तो आधी घ्यायचा, याच्यानंतर पी ए, ट्रू नंतर फॉल्स आहे का नाही म्हणून टी, ट्रू नंतर फॉल्स आहे का नाही म्हणून ट्री, ट्रू नंतर फॉल्स आहे का यस म्हणून फॉल्स, इकडे ट्रू नंतर फॉल्स आहे का नाही म्हणून टी. मित्रांनो चेक करा गिवन पॅटर्न हा काय, गिवन पॅटर्न मिक्स दिसतोय, मिक्स आहे म्हणजेच काय, कॉन्टिजन्सी, मिक्स आहे म्हणून काय, कॉन्टिजन्सी. मग लिहायचं, देअर फॉर गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्टिजन्सी, गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्टिजन्सी. मिक्स असेल तर काय असतो मित्रांनो, कॉन्टिजन्सी असतो, गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज कॉन्टिजन्सी. ओके, काही डाउट, आणि त्याला अंडरलाईन करायची, असे प्रेझेंटेशनला आपल्याला आउट ऑफ मार्क पाहिजेत. ओके, जायचं पुढे मित्रांनो. काही डाऊट, इझी आहे, येतंय सगळ्यांना सोडवता. या पुढचा क्वेश्चन काय बघा, सेम इथे चेक करायचंय कोणता पॅटर्न आहे. सोडवणार, आता इथे तीन आहेत, पी क्यू आर. ओके, मग आता डबल डबल वाले घ्या. कोण कोण आहे, पी ऑर क्यू, इकडं क्यू ऑर आर, बरोबर आहे इकडं पी ऑर क्यू ऑर आर, इकडं पी ऑर क्यू ऑर आर, इकडे पी ऑर क्यू ऑर आर, इफ देन पी ऑर क्यू ऑर आर, एल असं. आता तीन आहेत म्हणून काय, आठ असतात टोटल. पहिले चार ट्रू, नंतरचे चार फॉल्स, टी 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 एफ 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 एफ, नंतर हाफ करायचे, चाराचे हाफ किती, दोन, दोन ट्रू दोन फॉल्स, दोन ट्रू दोन फॉल्स, येईल मित्रांनो असं. मग नंतर दोनाच्या परत हाफ, एक, एक ट्रू एक फॉल्स, एक ट्रू एक फॉल्स, एक ट्रू एक फॉल्स, एक ट्रू एक फॉल्स, येईल मित्रांनो असं. समजतंय सगळ्यांना, कोणाला काही डाउट असेल तर कमेंट मध्ये बिंदास टाकून ठेवायचं. लाज नाही का, नाही रे बाबा.
एकदम 100% आलं पाहिजे। ओके काय बघा, पी आणि क्यू मध्ये काय ऑर ला काय, एक जरी ट्रू असेल तर ट्रू, टी 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 इथं आहे का नाही म्हणून फॉल्स, इकडे आहे का नाही म्हणून फॉल्स। आता काय क्यू आणि आर मध्ये ऑर आहे, क्यू आणि आर मध्ये ऑर ला काय, एक जरी ट्रू असेल तर ट्रू ट्रू, टी इथं आहे का नाही म्हणून फॉल्स, इकडे यस, टी इकडे टी इकडे नाही म्हणून फॉल्स। एल मित्रांनो असं। आता बघा पी ऑर क्यू आणि आर मध्ये काय मित्रांनो, आणि आर मध्ये काय याच्यात आणि याच्यात काय मित्रांनो ऑर आहे, या दोघांमध्ये काय ऑर आहे। मग सेम काय, एक जरी टी असेल तर टी, 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 टी टी इकडे आहे का नाही म्हणून फॉल्स। एल मित्रांनो असं। ओके काही डाउट? आता बघा कोणाकोणामध्ये क्यू ऑर आर आणि पी मध्ये ह्या दोघांमध्ये काय ऑर, बरोबर आहे मित्रांनो। मग सेम, एक जरी टी असेल तर टी, हाय का इथं यस, इकडे यस टी, इकडे यस टी, इकडे यस टी, इकडे यस टी, बरोबर आहे। नंतर इकडे यस टी, इकडे यस म्हणून टी। येईल मित्रांनो असं, इकडे नाही म्हणून काय फॉल्स। काही डाउट? ओके चेक करा। आणि सगळ्यात शेवटी मित्रांनो, याच्यात आणि याच्यात काय इफ अँड ओनली, इफ अँड ओनली इफला काय दोघं सेम असेल तर ट्रू असतं, अदरवाइज फॉल्स। इथं दोघं सेम आहेत का, यस म्हणून टी, 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 दोघं सेम आहेत का, यस टी, दोघं सेम आहेत का, यस टी, इकडे दोघं सेम आहेत म्हणून टी। तर मित्रांनो बघा सगळ्यात शेवटच्या याच्यात जो स्टेटमेंट पॅटर्न आहे त्याच्या सगळ्या व्हॅल्यू काय आहेत, त्या टी। जर सगळे टी असतील तर गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न काय असतो, टॉटोलॉजी असतो। सगळे यप असतील तर गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न काय असतो, कॉन्ट्राडिक्शन। आणि मिक्स असेल, मिक्स म्हणजे काय, दोघं मिळून, ट्रू पण असेल फॉल्स पण असेल तर पॅटर्न काय असतो, कॉन्टिजन्सी। मग इथे काय सर्व टी आहे म्हणून गिव्हन पॅटर्न काय, टॉटोलॉजी। मग लिहायचं अबोव स्टेटमेंट पॅटर्न किंवा गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटोलॉजी मित्रांनो, क्लिअर? आणि त्या टॉटोलॉजीला काय करायचं, अंडरलाईन करायचं, आपल्याला आउट ऑफ मार्क पाहिजे। काही डाऊट? समजतंय मित्रांनो, समजलंय सगळ्यांना? जायचं पुढे, इझी आहे, घ्यायचं पुढचं क्वेश्चन। घ्या पुढचा क्वेश्चन, काय दिलंय बघा, पूर्ण क्वेश्चन करून घेतोय मित्रांनो। ओके काय बघा, युझिंग ट्रूथ टेबल तुम्हाला फक्त काय लेक्चर अटेंड करायचं आणि रिवाइज करायचं। युझिंग ट्रूथ टेबल प्रूव दॅट युझिंग ट्रूथ टेबल प्रूव दॅट P if then Q implies P and Q or negation of P and negation of Q।
हा कधी विचारलाय? जुलै 19. सेम प्रूव दॅट वाला. घ्या मग. कोण कोण आहे? पी क्यू, निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ क्यू. सिंगल वाले आधी लिहून घ्यायचे, मग डबल वाले. डबल वाले कोण कोण आहे? पी अँड क्यू. इकडं निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. ओके ओके. एल एच एस कोण आहे पूर्ण? पी इफ देन क्यू. आणि आर एच एस पूर्ण कोण आहे? पी अँड क्यू. पी अँड क्यू और निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू येईल असं. ओके तर सोडवूया. आता दोनच आहे. दोनच आहे म्हणजे काय? टोटल चार. दोन टी, दोन यफ, एक टी, यफ, यफ, एक टी, एक यफ. येईल मित्रांनो असं. ओके ओके तर सोडवा मग. काय काय? निगेशन ऑफ पी. निगेशन ऑफ पी ला काय? ट्रूच फॉल्स, ट्रूच फॉल्स, फॉल्स ट्रू, फॉल्स ट्रू. पुढे काय मित्रांनो? निगेशन ऑफ क्यू. काय? क्यूच निगेशन ट्रूच फॉल्स, फॉल्स ट्रू, ट्रूच फॉल्स, फॉल्स ट्रू येईल. पुढे काय? पी आणि क्यू मध्ये काय? अँड. अँड ला काय? एक अँड ला काय? एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स. इथे आहे का? नाही. म्हणून टी. इथे यस, यफ, यफ, यफ येईल मित्रांनो असं. पुढे काय? निगेशन ऑफ पी आणि निगेशन ऑफ क्यू मध्ये काय? अँड. अँड ला काय? एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स, एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स, एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स. इथे काय? ट्रू. येईल मित्रांनो असं. पुढे काय? पी आणि क्यू मध्ये ई पॅन ओनली इफ. डबल एरो म्हणजे काय? ई पॅन ओनली इफ. बघ एकदम सोपं आहे. दोघीकडे एरो आहे म्हणजे काय? दोघं सेम असतील तरच काय? ट्रू. असं लक्षात ठेवायचं. दोघं सेम असतील तरच ट्रू. मग बघा, दोघं सेम आहेत का? यस. म्हणून टी. इथं दोघं सेम आहेत का? यस. टी. इथं आहेत का? नाही. म्हणून फॉल्स. इथं आहेत का? नाही. म्हणून फॉल्स. ओके क्लिअर. आणि सगळ्यात शेवटी कोणाकोणामध्ये बघा, ऑर आहे. पी अँड क्यू आणि निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू या दोघांमध्ये काय? ऑर. ऑर ला काय? एक जरी ट्रू असेल तर ट्रू, एक जरी ट्रू असेल तर ट्रू. टी. इथे आहे का? नाही. म्हणून फॉल्स. इथे नाही. म्हणून फॉल्स. इथे यस. म्हणून ट्रू. क्लिअर. प्रूव दॅट एल एच एस आणि आर एच एस सेम आहे का? एल एच एस कोणता आहे बघा? नंबर देऊन द्यायचे प्रूव दॅट ला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. एल एच एस कोणता आहे? कॉलम नंबर 7. आर एच एस कोणता आहे? कॉलम नंबर 8. दोघं सेम आहेत का? यस. दोघं सेम आहेत म्हणून काय? एल एच एस इज इक्वल टू आर एच एस. देअर फॉर एल एच एस इज इक्वल टू आर एच एस. हेन्स प्रूव. ओके हेन्स प्रूव. वरती एक लाईन लिहायची, इन द अबव कॉलम एंट्रीज इन कॉलम नंबर 7 and 8 आर आयडेंटिकल. देअर फॉर एल एच एस इज इक्वल टू आर एच एस. हेन्स प्रूव. येईल मित्रांनो असं. काही डाऊट? जायचं पुढे. इझी आहे. ओके काय बघा पुढचं. युझिंग ट्रूथ टेबल, युझिंग ट्रूथ टेबल प्रूव दॅट, युझिंग ट्रूथ टेबल प्रूव दॅट, प्रूव दॅट पी अँड क्यू, पी अँड क्यू और निगेशन ऑफ क्यू, निगेशन ऑफ क्यू इज इक्वल टू पी और
पी और निगेशन ऑफ क्यू कधी विचारलंय हा? मार्च 2022, आताच विचारलंय बघा मागच्या वर्षी. ओके क्लियर करूया मग प्रूव. कोण कोण आहे? पी क्यू सिंगल वाला, निगेशन ऑफ पी आहे का? नाही. निगेशन ऑफ क्यू यस. नंतर दोघं दोघं कोण आहे? पी अँड क्यू. इकडं पी और निगेशन ऑफ क्यू. क्लियर? दोघं दोघं लिहून झाले. क्लियर? मग एल एच एस आणि आर एच एस, पूर्ण आर एच एस लिहून झालाय बघा. एल एच एस काय? पी अँड क्यू और निगेशन ऑफ क्यू. ओके सर, माझा हा इकडं आला, हा इकडं आला, चालेल का? यस चालेल, कुठेही लिहा, फक्त एल एच एस आर एच एस सेम आले पाहिजे. टी टी एफ एफ. बघा क्यू चे काय? टी एफ, टी एफ. निगेशन ऑफ क्यू, क्यू चं निगेशन, ट्रू च फॉल्स, फॉल्स ट्रू, ट्रू च फॉल्स, फॉल्स ट्रू. येईल पी आणि क्यू मध्ये काय? अँड. अँड ला काय? एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स आहे का? इथं यस, इथे यस, इथे यस, म्हणून फॉल्स. ओके आता ऑर आहे. ऑर कोणाकोणामध्ये? पी आणि निगेशन ऑफ क्यू. पी आणि निगेशन ऑफ क्यू मध्ये काय? ऑर. ऑर ला काय? एक जरी ट्रू असेल तर ट्रू, एक जरी ट्रू असेल तर ट्रू. इथं आहे का? नाही, म्हणून फॉल्स. इकडे यस आहे म्हणून ट्रू. क्लिअर? आणि सगळ्यात शेवटी काय? पी अँड क्यू आणि निगेशन ऑफ क्यू मध्ये काय? ऑर. ऑर ला काय? एक जरी ट्रू असेल तर ट्रू, एक जरी ट्रू असेल तर ट्रू. आहे का इथे? नाही. इकडे यस. एल एच एस आणि आर एच एस सेम आहे का? बघा टी टी एफ टी, टी टी एफ टी, दोघं सेम आहे, म्हणून लिहायचं एल एच एस इज इक्वल टू आर एच एस, हिन्स प्रूव. ओके मित्रांनो, इझी आहे. मला सांगा वेळ लागणार आहे का काही हा क्वेश्चन सोडवायला, असे क्वेश्चन सोडवायला? ओके क्लिअर? काही डाऊट? ओके मग मी आता या पॅटर्न वरती एकच क्वेश्चन राहिलाय, तो होमवर्क आहे तुम्हाला, तो तुम्ही सोडवायचा आहे आणि मला दिले व्हिडिओच्या कमेंट मध्ये कळवायचं आहे काय क्वेश्चन. बघा एक्झाम आईन. ओके एक्झाम आईन. वेदर. एक्झाम आईन वेदर. द स्टेटमेंट पॅटर्न. द स्टेटमेंट पॅटर्न. स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटोलॉजी. इज टॉटोलॉजी कॉन्ट्रडिक्शन और कॉन्टिजन्सी. कॉन्ट्रडिक्शन और कॉन्टिजन्सी. ओके काय बघा पॅटर्न काय? पी इफ देन क्यू. पी इफ देन क्यू. If and only if negation of P or Q. ओके चेक करायचं आपल्याला. हा कधी विचारलाय? जुलै 22. सांगणार तुम्ही मला, होमवर्क आहे तुम्हाला, पॅटर्न चेक करायचा आहे. काय पॅटर्न? टोटोलॉजी आहे का कॉन्ट्रडिक्शन आहे का कॉन्टिजन्सी? सोडवणार मित्रांनो. ओके आणि मला कमेंट मध्ये कळवायचंय की याचा आन्सर काय आहे. ओके सोडवणार मित्रांनो, काही डाऊट? क्लिअर? ओके तर अशा प्रकारे आपण प्रूव दॅट वरती मित्रांनो एक क्वेश्चन असतो किंवा स्टेटमेंट पॅटर्न वरती. ओके मित्रांनो, टोटल या टॉपिकला, मॅथमॅटिकल लॉजिकला 8 मार्काचा वेटेज आहे. एक एमसीक्यू मध्ये येईल, एक असं टेबल मध्ये येईल आणि
मित्रांनो, याच्यावरती ड्युअल वरती एक रेस विचारतात किंवा कॉन्वर्स इनवर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह वरती. ओके, तर मित्रांनो ते ड्युअल आणि कॉन्वर्स इनवर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह हे एक टाईप राहिलाय, तर ते पुढच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करून घेऊया. ओके, आता थोडासा पार्ट राहिला ह्या टॉपिकचा, तो पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करून घेऊया. मित्रांनो, व्हिडिओ लेक्चर आवडलं असेल, टीचिंग आवडलं असेल, तर तुमचा फीडबॅक कळवा, कारण तुमचा फीडबॅक मला अजून काय मोटिवेट करेल नवीन नवीन शिकवायला. ओके, तर नक्की फीडबॅक कळवा कमेंटमध्ये, आणि व्हिडिओला लाईक करा, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो बघा, बॅच ही तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे, लवकरात लवकर बॅचला ऍडमिशन घेऊन टाका आणि लवकरात लवकर तयारीला लागा. ओके मित्रांनो, तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.